स्ट्रायकिंग विशाल पाटील चेंडू समोर केलेत ओव्हर पिच होता चूक इथे केली आणि चुकीचं उत्तर पाहायला मिळते चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चौकार विकी जोशी समोर खेळले इम्पॅक्ट खूप चांगला आहे फटका जबरदस्त आहे ऑफ बाउंड्रीच्या बाहेर पंचांना षटकार ते म्हणजेच स्टार्टिंगला विशाल षटकार ठोकलाय धावसंख्या अठ्ठावीस ऑन साईड ला प्लेसमेंट चांगलाय काय फटकाय मनगडी फटका, फटका एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेक मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पंचांचा षटकार दिल्लीच्या ग्राउंड मध्ये सोळा ग्रामीण संघ त्या स्पर्धेत खेळतील विजय गोलंदाजी मार्कवर मा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने स्वीपचा नजराना तुम्हाला पाहायला मिळतोय चेंडू जाईल चौकार पाच षटकांची लढत आहे साठ ते पासष्ट धावा इथे उभारावं लागतील ऋषी लेव्हन काटई संघाला इथे मात्र दिवस अप्रतिम फटका विशाल पाटीलच्या च्या बॅट मधून पहिला धमाका षटका हरेश घेसरगाव फुल फुलटॉच चेंडू होता पंचानी चेंडू नो घोषित केलाय चेंडू स्क्वेअर लेकच्या वरून हा षटका मोर्याय खोनी संघाला त्यांनी पराभूत केलं होत इथे मात्र विशाल पाटीलच्या बॅटमधून अजून एक धमाका झेल सुटला आणि त्यानंतर आलेला हा षटकार क्लास फटका तुम्ही पाहिला विशाल पाटीलच्या बॅटमध्ये गोलंदाजी मार्कर कोळेगाव एन कडून राईट मोर दू विकेट गती कमी केली मात्र खूप लवकर पिकअप केलं विशाल पाटीलने चेंडू फाईन लेक क्षेत्रामधनं वन भाऊ सीमा पार चौकार संघाची धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा क्लास फटका कव्हर्सच्या वरून चेंडू वन वनबाहून सीमा पार जाईल चार धावांसाठी आणि तब्बल चौ ब्याऐंशी धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते ऋषीलेवन काटे संघाचे दोन आक्रमक फलंदाज विशाल पाटील आणि सोमनाथ राणेच्या माध्यमातून